तर छगन भुजबळ यांच्या वक्तव्याची बातमी आहे. बैठक पार पडल्यानंतर छगन भुजबळ यांनी एक मोठं विधान केलंय, खोटी कुणबी प्रमाणपत्र घेणं आणि देणं हा गुन्हा ठरवा, सोबतच दाखल्यांमध्ये घोटाळे थांबवा असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. ओबीसी नेत्यांची सरकारकडे ही एकत्रित मागणी आहे. छगन भुजबळ यांनी या संदर्भात दोन मोठी वक्तव्य केली. तर खोटी कुणबी प्रमाणपत्र घेणं आणि देणं गुन्हा ठरवा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. सोबतच दाखल्यांमध्ये घोटाळे थांबवा असं सुद्धा छगन भुजबळ यांनी म्हटलंय. अशी सुद्धा मागणी ही करण्यात आली आहे. की खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही, ते कुणबी दाखले असे असतील खोटे आम्ही तपासू. देणे तो खोटी सर्टिफिकेट घेणे आणि देणे हे दोघे पण गुन्हेगार असणार. सर्व मराठा समाजाला सरसकट ओबीसी ही मागणी मान्य करता येणारच नाही, ती कायद्यात सुद्धा अजिबात बसणार नाही. हे सगळे जे दाखले जे आहेत वैयक्तिकरित्या आधार कार्डाला जोडण्याचं सुद्धा काम करण्याचा चांगली एक कल्पना आलेली आहे, तिचा आम्ही स्वीकार करू. जेणेकरून जो कोणी मनुष्य असेल, जो ती कोणी व्यक्ती असेल, ती एकाच योजनेचा फायदा घेऊ शकेल आणि योग्य योजनेचा फायदा घेऊ शकेल. सरकारला फसवलं जाणार नाही. जशी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांची समिती आहे, तशी ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी समिती निर्माण करण्यात येईल. सगळे सोयरेचे आम्ही म्हटलं मग गरज काय, जर एक डॉक्युमेंट आपल्याकडे आहेच जे आज 20-25 वर्ष चालू आहे त्याला कोणी चॅलेंज केलेलं नाही, तर मग दुसरं असं एक सगळे सोयरे तो वेगळं करण्याची आवश्यकता नाही.